तुमची एंट्री मग करू मध्ये आता दाखवून द्या चालू हवा चालू नमामि।
वंदनामि संगम आपल्या जीवनाच्या एका प्रगतीच्या भावनेला आणि आपल्या या वास्तूच्या प्रवेशाला मंगलमय करण्याच्या उद्देशातून आजचे हे परित्राण देशना करत आहेत। त्या ग्रहपती दोन्ही हात जोडून भगवंताला, भगवंताच्या सद्धम्माला आणि त्या सद्धम्माने साठी उत्पन्न झालेल्या श्रावक संघाला आपल्या अंतकरणातून अभिवादन करायचं आहे। जागे अभावी फक्त हात जोडा। बुद्धं नमामि लाउडली, धम्मं नमामि संघं नमामि। या तीन रत्नांना अभिवादन, अभिवादन केलेले आहे। पंचांग प्रणाम जागेभावी करता येत नाही, त्यावेळेस आपण त्रिशरण पंचशील धारण करूया। आपल्या जीवनाला, या घराला एक विशिष्ट मार्गावर घेऊन जाण्यासाठी किंवा आपण त्या मार्गावर योग्य गतीने चाललो की नाही ते स्वतःलाच जाण करून देण्यासाठी त्या पंचशील मार्गाला आपण स्मरण करायचं। तेव्हा बुद्धिस्ट परंपरेनुसार खुर्च्यावर बसलेल्या सगळ्यांनीच शील घेण्यासाठी जागेवर उभं राहायचं। त्रिशरण पंचशील, जसे राष्ट्रगीत म्हणताना काही नियम आहेत तसे पंचशील देताना काही नियम आहेत। खुर्च्यावर बसून शील देता येते पण घेता येत नाही। जमिनीवर एक तर किंवा उभं राहून मी बोलेल माझ्या पाठीमागे, आपण सर्वांनी त्रिशरणाचं पंचशील बोलायचं। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुदस्स। परत दोन वेळेस। या देशाची अशी परंपरा आहे, साधा झाडू जरी विकत घेतला ना तर झाडूची सुद्धा पूजा करणार हा देश आहे, पण ते कर्मकांडा नाही। झाडू विकत घेण्याची ऐपत माझ्या निर्माण झालेली आहे, मी माझ्या पैसे इथपर्यंत पोहोचू शकलो कारण माझ्याकडे झाडू विकत घेण्याची ऐपत निर्माण झाली। ही माझ्या ताकद आहे, ही माझ्या क्रिएटिव्हिटी आहे, ही माझी प्रगती आहे। जुना झाडून नवी झाडू विकत घेतला, मी घर घेतलं ही माझी प्रगती आहे, मी बंगला घेतला ही माझी प्रगती आहे, मी गाडी घेतली ही माझी प्रगती आहे। म्हणून झाडूची पूजा नाही, गाडीची पूजा नाही, घराची पूजा नाही। बौद्ध राष्ट्रामध्ये साधा चष्मा जरी नवीन घेतला लोकांनी तरी सुद्धा थँक्यू म्हणतात। कुणाला कुणाला धन्यवाद म्हणायचं? मग देवाला म्हणायचं। मग खरा देवापर्यंत कोण पोहोचवलं आपल्याला? तर पहिल्यांदा आपल्या स्वतःला धन्यवाद म्हटलं पाहिजे की माझ्यात असलेली सहनशीलता, मी केलेले कष्ट आणि हे कष्ट करताना ज्यांनी ज्यांनी मला मदत केली अशा समस्त लोकांना मी धन्यवाद म्हटलं पाहिजे। कारण माझ्यासोबत चांगले लोक होते म्हणून मी चांगल्या मार्गावर गेलो, मला नावं ठेवणारे लोक होते म्हणून मी जिद्दीनं इथपर्यंत पोहोचू शकलो, अशा समस्त लोकांबद्दल मी धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे। आणि त्या वास्तूला स्वीकारताना, ती वास्तूची पूजा नाही, तर ही पूजा आहे माझ्या स्वतःची। घर घेतले, त्या घरामध्ये नेमकं काय करायचंय? देश चालवायचा आहे, देश चालवण्यासाठी संविधान आहे। एखादी संस्था तयार केली, संस्था चालवायला पण संविधान लागते। एखादं छोटं मोठं मंडळ असेल तेही चालवायला संविधान लागते। मग माझं घर मला चालवायचंय तर माझं घर चालवण्यासाठी माझं संविधान आहे का? माझ्या घराचे काही रूल्स आहेत का? तर प्रत्येक बौद्ध व्यक्तीचे की जे स्वतःला मानव म्हणून घेत असतील त्या प्रत्येकानं आपल्या घरासाठी
पांच कायदे तयार करून घ्या. हे पांच कायदे अत्यंत महत्त्वाचे आहेत. माझ्या घराला घरपणा आणायचं असेल तर पहिलं काम केलं पाहिजे पानाती पाता वीर मने शिक्षा बदन समाध्या. माझ्या घराचं संविधान आवर होम बायलॉज कॉन्स्टिट्यूशन की माझं घर हे घर आहे. माझ्या घरामध्ये मी पहिलं काम करतो. माझ्या घरामध्ये मी जेव्हा रिबिन कापली रिबिन कापतानाच माझे जीवनातल्या जुन्या आठवणीच्या दुःखदायक आहेत कष्टदायक आहेत त्याला मी नष्ट करतो आणि नवीन विचारांनी मी माझ्या घरात पाऊल टाकतो. आणि पाऊल टाकताना पहिल्या पावलाला काय म्हणतो पानाती पाता वेरमणी सिक्खा पदन समाधी आम्ही मी या वास्तूमध्ये पंचशिलेच्या पहिल्या शिलाचं पालन करतो आणि माझ्या वास्तूला संकुल घर म्हणून धारण करतो. Thank you.